नमस्कार, मी संगीता भांडोले। आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत कडधान्याला मोड कशी आणावीत। आपल्या आहारामध्ये या मोड आलेल्या कडधान्याचा समावेश असला पाहिजे। तर पाहूयात कडधान्याला मोड कशी आणावीत। यासाठी या ठिकाणी मी काही कडधान्य घेतलेली आहेत। हुलगे एक वाटी आहेत, मटकी एक वाटी, हिरवे मूग एक वाटी घेतलेले आहेत, वाटाणा देखील एक वाटी घेतलेला आहे आणि हरभरे किंवा याला आपण काळा चणा म्हणतो ते देखील एक वाटी घेतलेले आहेत। अगदी तुमच्याकडं जी कडधान्य अवेलेबल आहेत ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। कडधान्याला मोड आणण्यासाठी त्या तुम्हाला सर्वप्रथम ही कडधान्ये छान अशी निवडून आणि धुवून घ्यायची आहेत। अगदी 1 ते 2 पाण्याने ही कडधान्ये छान अशी धुवून घ्या। धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवा। आपण आता सर्व कडधान्ये छान अशी धुवून त्यामध्ये पाणी घालून भिजवून ठेवणार आहोत। या मोड आलेल्या कडधान्यामध्ये व्हिटॅमिन ABCD भरपूर प्रमाणात असते। कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम लोह देखील भरपूर प्रमाणामध्ये असते। त्याचबरोबर भरपूर फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड देखील असते। आता ही मोड आलेली कडधान्य आपण का बरं खावीत? तर मोड आलेली कडधान्य म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला आठवते ती म्हणजे गरमागरम मिसळ। मोड आलेले धान्य अथवा स्प्राउट्स आरोग्यासाठी उत्तम असतात। मोड आलेले धान्य पौष्टिक आणि चविष्ट लागतात। ही मोड आलेली धान्य हा सर्वोत्कृष्ट आहार समजला जातो, म्हणून आपण आपल्या आहारामध्ये या धान्याचा समावेश करावा लागतो। मूग, मटकी, वाल, हरभरा, वाटाणा जी कडधान्य असतात ती खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात। सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने शरीराला प्रोटीन भरपूर अशा प्रमाणामध्ये मिळतात। आता आपण या सर्व कडधान्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी घालून घेतलेलं आहे। अगदी त्याला भिजण्यासाठी पाणी असं जास्तीचं घालावं आणि याला झाकण ठेवून 5 ते 6 तासासाठी छान असं भिजू द्यावं। 5 ते 6 तासामध्ये ही जी कडधान्ये आहेत ती छान फुगून अशी टम्म होतात। आठवड्यातून किमान 2 वेळेस तरी किंवा रोजच्या रोज देखील तुम्ही नाश्त्यासाठी या कडधान्याचा वापर आहारामध्ये करू शकता। आता या ठिकाणी पहा, मी रात्रभर ही कडधान्य भिजवत ठेवली होती, तर पाहू शकता या हुलग्याला तर यामध्येच मोड आलेले आहेत। छान हरभरे देखील आपल्या आता या ठिकाणी भिजून आलेले आहेत। आता एक एक करून याला असं चाळणीवर निथळून घ्यायचं आणि सुती कापडामध्ये बांधून घ्यायचं। मी या ठिकाणी सुती कापडात न बांधता अशा प्रकारची जी पोह्याची चाळणी असते त्या चाळणीमध्येच असं पसरून ठेवत आहे। अगदी हिवाळ्यात देखील या कडधान्याला छान असे मोड येतात। आता स्प्राउट्स खाल्ल्याने नक्की काय होते? तर आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आहारात याचा समावेश करावा लागतो, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात। अशी मोड आलेली कडधान्ये खाल्ल्यामुळे लगेच पोट भरते व वारंवार भूक लागत नाही। या ठिकाणी बघा, आपण सर्व कडधान्ये भिजलेली अशी चाळणीत काढून घेतलेली आहेत। आता यावर तुम्ही एखादा सुती कपडा किंवा जाडसर टॉवेल ओला करून झाकून ठेवायचा आणि त्याच्यावर पॅक असं ताट झाकून ठेवायचं। आपल्याला प्रत्येक हे कडधान्य फडक्यात न बांधता वरून जरी ओला कपडा घातला तरी देखील 5 ते 6 तासामध्ये छान असे मोड येतात।
ही मोड आणण्याची एकदम परफेक्ट पद्धत आहे. अगदी हिवाळा असो तरीसुद्धा मोड छान येतात, कारण मोड येण्यासाठी किंवा हे अंकुरण्यासाठी ओलावा, हवा आणि ऊब याची आवश्यकता असते. ही कडधान्ये कोरडी पडली नाही पाहिजेत, म्हणजे ओलावाही असला पाहिजे. आणि आपण यामध्ये अशी जाळी वापरत आहोत, चाळणी वापरत आहोत, म्हणून त्याला खालून असे हवा देखील लागत आहे. बघा या ठिकाणी आपली छान अशी दुसऱ्या दिवशी कडधान्याला छान असे मोड आलेले आहेत. पाहू शकता किती सुंदर प्रकारे मोड आलेले आहेत. आता स्प्राउट खाल्ल्यामुळे शरीराला आपल्या पुरेशी ऊर्जा मिळते. स्प्राउट्समुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते आणि स्प्राउट्समधील व्हिटॅमिन आणि मिनरल्स तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. तर म्हणून आपण हे स्प्राउट्स किंवा मोड आलेली धान्य खाल्ली पाहिजेत. अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.